नगर आरवण बँकेची लूट करणाऱ्यांना तसेच बँक बंद पाडणाऱ्यांना शिक्षा व्हावी यासाठी बँक बचाव कृती समितीच्या वतीने विविध आंदोलने हाती घेण्यात येणार आहेत. कारवाईसाठी पोलीस प्रशासनावर दबाव वाढवण्याच्या दृष्टीने बुधवार 3 जानेवारीला स्टेशन रोडवर वर्धमान प्लायवूड दुकानासमोर सकाळी 11 वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती समितीचे DM कुलकर्णी यांनी दिली. नगर आरवण बँकेच्या ठेवीदारांना ठेवीच्या रकमा परत मिळाव्यात तसेच बोगस कर्ज अटक करून बँकेतील रकमांचा अपहार करणाऱ्या बँक लुटारांना शिक्षा व्हावी यासाठी बँक बचाव समितीच्या वतीने 8 दिवसांपूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षकांना पत्र देण्यात आले. तथापि अद्यापपर्यंत त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही, त्यामुळे आंदोलनाचे हातर उपसण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्याचे पालकमंत्री नगर दौऱ्यावर असताना त्यांना भेटून त्यांच्याशी चर्चा करून त्यांना ठेवीदारांच्या वतीने निवेदन देण्यात येणार आहे. बँकेचे तत्कालीन चेअरमन, त्यांचे वारस संचालक आणि विद्यमान संचालक यांच्या घरासमोर थाळीनाद आंदोलन करून घोषणा देण्यात येणार आहेत. शहरातील प्रमुख रस्त्यांवर रास्ता रोको करून आंदोलन करून पोलीस प्रशासनावर दबाव आणण्याचा समितीचा मानस आहे. या आंदोलनापैकी 3 जानेवारीच्या आंदोलनामध्ये ठेवीदारांनी सभासदांनी सहभागी व्हावे असे आवाहन समितीचे DM कुलकर्णी यांनी केले आहे. बातम्यांसाठी E-Navada यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.